कारच्या धडकेत जखमी झालेल्या वृद्धाला उपचारासाठी दवाखान्यात दाखल न करणे एका कार चालकाला चांगलेच महागात पडले. वृद्धाचा उपचाराअभावी मृत्यू झाला. नागपूर पोलिसांनी कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मात्र सोबतच पोलिसांचे गैरजिम्मेदारपणे वागणे देखील समोर आले असून पोलिसांवरही कारवाई करण्याची मागणी मृतकाच्या नातेवाईकांनी केली. नागपुरातील गरोबा मैदान संकुलातील रहिवासी 82 वर्षीय भास्कर उत्तम गजभे 26 एप्रिल रोजी दुपारी घरातून पायी भिलगावला जायला निघाले होते. भिलगावला त्यांच्या मुलाचे फेब्रिकेशनचे काम सुरू आहे. वाठोडा पोलीस ठाण्याअंतर्गत डम्पिंग यार्ड परिसरात एका स्मार्ट कारने त्यांना धडक दिली आणि कार चालकाने त्यांना खाजगी रुग्णालयात घेऊन गेला. मात्र अपघातात ते गंभीर जखमी झाल्याने डॉक्टरांनी त्याला वैद्यकीय रुग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. मात्र सांगण्यात येत आहे की अश्विन पांडे नामक युवक हा गंभीर जखमी वृद्धाला आरोपी पारडी चौकात घायल अवस्थेत सोडून पडून गेला. तेच रात्रभर घरी न आल्याने भास्कर गजभी यांच्या परिवाराने लकडगंज पोलीस ठाण्यात 27 तारखेला त्यांच्या लापता होण्याची तक्रार केली. पारडी पोलिसांना भास्कर गजभिये जखमी अवस्थेत सापडले आणि पोलिसांनी जखमीला मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मात्र गजभी यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि पारडी पोलिसांनी कुठलीही तपास न करता लावारीस सापडल्यामुळे मोक्षधाम घाट येथे त्यांचा अंत्यविधी केला आणि नंतर पारडी